कल्याण मधल्या फेरीवाल्यांची दादागिरी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज तर या फेरीवाल्यांनी चक्क एका महिला पोलिसाला मारहाण केली आहे. रेल्वे पोलिसांमध्ये कार्यरत असताना प्रतिभा साळुंखे यांना जबर मारहाण झाली आहे. या प्रकरणी कल्याण जीआरपीनं दोघांना अटक केली आहे. दुर्गा तिवारी आणि शुभम मिश्रा अशी या फेरीवाल्यांची नावं आहेत. गेल्या रविवारी सुद्धा अशाच प्रकारे पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती आणि त्यामुळे आता या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कल्याणमधली दृश्य आपण बघतोय. फेरीवाल्यांचा उद्दामपणा, फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी सगळ्यांकडूनच होत असताना या फेरीवाल्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याला आज मारहाण करण्यापर्यंत मजल गाठलेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली होती आणि अशा या उद्दाम फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्या बरोबर आहेत. विशाल, कल्याणमधले आपण हे फेरीवाले या दृश्यांमध्ये बघतोय कशा प्रकारे दादागिरी करतात, महिला पोलीस अधिकाऱ्याला, महिला पोलीस कर्मचाऱ्याला आज मारहाण झाली आहे, काय माहिती मिळते? अनुपमा, हे एक प्रकारे भ्रष्ट जी व्यवस्था आहे तिच्यावरती उलटलेलं हे बुमरंग आहे असंच म्हणावं लागेल. पण याचा फटका जो आहे ते एका महिला पोलिसाला बसलेला आहे. दुर्दैवानं गेल्या अनेक वर्षांपासून जो कल्याण परिसर असेल, स्थानिक परिसर आणि रेल्वे स्थानकवरचा जो झालेला नवीन स्कायवॉक आहे, इथे गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाल्यांचा प्रश्न जो आहे, ही जी कारवाई मागणी होत होती यांच्यावरती गेल्या अनेक वर्षांपासून होतो आहे. मात्र इथे भ्रष्ट आहे. रेल्वेची रेल्वे प्रशासनाची असेल आणि महापालिकेची असेल, ही हप्तेखोरी व्यवस्था आहे. हप्ते घेतात आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही, दिखावा करतात. त्यामुळे हे माजलेले आहेत, हे जे फेरीवाले जे आहेत, अक्षरशः दादागिरी जी आहे कुठपर्यंत गेलेली आहे. सामान्य नागरिकांना तर त्रास होतोच आहे, मात्र आता एका पोलिसाला पर्यंत मारहाण करण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. किती हिंमत यांची वाढली आहे आणि ह्याला पायबंद न झाल्यामुळे ती हिंमत यांची वाढलेली आहे, ह्यावरून सिद्ध होत आहे. आता तरी ज्या सर्व यंत्रणा आहेत ह्या जाग्या कारवाई करतील का, आपल्याच एका पोलिसाला मारहाण झाल्यानंतर सुद्धा जागे होतील का, की पुन्हा यांच्याकडून हप्ते घेऊन शांत बसतील आणि फेरीवाल्या मोकळे रान देतील, असा जो प्रश्न आहे इथले कल्याणकर नागरिकांचा विचारताना दिसत आहे. अनुपमा, खरंय. विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर आज एका पोलीस, महिला पोलिसाला अशा प्रकारे मारहाण केली. तर यापूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एका पालिका अधिकाऱ्याला या फेरीवाल्यांनी मारहाण केली होती, पण ही वेळ आली ती पालिकेच्या भ्रष्ट यंत्रणा हप्तेखोरीमुळे. रस्ते चालण्यासाठी नाही तर फेरीवाल्यांना आंदण देण्यात आले आहेत असं कल्याणकरांचं म्हणणं आहे. याला कारणही तसंच आहे. कधीतरी पालिकेचे अधिकारी येणार, या फेरीवाल्यांना हटवणार आणि मग मोकळ्या रस्त्यावरून नागरिकांना ये जा करता येते. रस्तेही मोकळा श्वास घेऊ शकतात, पण हा आनंद काही क्षणांपुरताच असतो. कारण या फेरीवाल्यांची मुजुरी इतकी वाढली आहे की पालिका अधिकाऱ्यांवरच कारवाईची भाषा हे फेरीवाले करतात. फेरीवाले आपल्या स्वतःचं कुटुंब उदरनिर्वाह आपलं करण्यासाठी इथे धंदा करतायत. मुजोर तर महानगरपालिकेचे अधिकारी झाले, ज्यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला, ज्यांनी राज्य शासनाचा परिपत्रकाचा अपमान केला, ज्यांनी केंद्र शासनाचा परिपत्रकाचा अपमान केला. कुठल्याही प्रकारचं धोरण व पुनर्वसन अधिकारी करत त्यावर बेकायदेशीर कारवाई करते. म्हणजे मुजोर या, ह्या मुजोर अधिकाऱ्यांवर पहिले कारवाई करा. आमची फेरीवाल्यांचे म्हणणे, पहिले मुजोरांवर कारवाई करा. आमच्याकडून ते दररोज 50 ते 100 रुपये ते घेऊन सुद्धा आमचा माल सुद्धा घेतात आणि वरतून रात्री ते दारू वगैरे प्यायला, ड्रिंक वगैरे करण्यासाठी ते पैसे मागतात आणि जो काय माल असेल तो सुद्धा घेतात आणि तो घेऊन सुद्धा ते कारवाई करतात आणि मालाचे अक्षरशः नुकसान करून काही करून ते माल पुन्हा परत देत नाही आणि कुठल्याही प्रकारचा ते विचार करत नाही. आता तर या फेरीवाल्यांची मुजुरी इतकी वाढली आहे की कारवाईला आलेल्या अधिकाऱ्यांनाही ते मारहाण करतायत. अतिक्रमण विरोधी पथकानं आक्रमक पवित्रा घेत धडक मोहीम राबवली. कल्याण स्टेशन परिसर फेरीवाल्यांच्या कचाट्यातून मुक्त केला, पण दुसऱ्याच दिवशी या फेरीवाल्यांनी पुन्हा बसस्थान बसवलं. पण पालिका अधिकारी यातलं आपलं अपयश मान्य करायलाच तयार नाहीत. जी कारवाई झालेली आहे त्यामध्ये आमचा कर्मचारी जखमी झालेला आहे. बोरगाव कोरवाडीमध्ये ही कार्यवाही सुरू होती आणि त्यानंतर कालसुद्धा धडक कार्यवाही हाती घेतलेली आहे. यापुढे अशीच कार्यवाही आम्ही रेग्युलर सुरू ठेवणार आहोत. वर्षानुवर्षे पालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेनं केलेल्या हप्तेखोरीमुळे आज ही वेळ आल्याचं स्पष्ट दिसतंय, पण याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागतोय. कल्याणहून विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट,
झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।